केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. खरं तर बारामती ही त्यांची पारंपरिक जागा, यंदा मात्र त्यांनी नाव बदलून ताडदेव इथे नोंदवलंय. त्यामुळे आज या वेळेला पवारांनी ताडदेव यांनी इथं आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच बारामतीच्या बाहेर मतदान केलं. ताडदेव इथल्या याच बीपीके सहकारी विद्यामंदिर शाळेत त्यांनी येऊन मतदान केलंय. याच्यापूर्वी शरद पवारांचं नाव बारामती इथल्या मतदार यादीत नोंद होतं, परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्यासाठी पवारांनी आपलं बारामतीतलं नाव रद्द करून मुंबईतील मतदार यादीत नाव आपलं रजिस्टर केलं आणि आज पहिल्यांदाच त्यांनी मुंबईमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. यापूर्वी शरद पवारांनी स्वतःसाठी किंवा आपली मुलगी सुप्रिया सुळे अथवा पुतणे अजित पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये मतदान केलंय, परंतु आपल्या घरातील बाहेरील उमेदवारासाठी पवारांचं प्रथमच मतदान होतं आणि ते होत आहे दक्षिण मुंबईमध्ये. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत आहे आणि या लढतीत रंगत आली आहे ती प्रामुख्याने इथल्या मराठी मतदारांचा कौल कुणाकडे असेल याच्यावरून. त्यामुळे शरद पवारांनी दिलेला मतदान विजयी होण्यासाठी मिलिंद देवरांना फायदेशीर होतं का? कारण शरद पवारांचं निश्चितच मतदान केलं असणार आहे काँग्रेससाठी. मिलिंद देवरांसाठी हे मतदान किती लकी ठरत आहे हे 16 मेला स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनवसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आपण जातोय पुन्हा एकदा औरंगाबादला. सुशील कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. कुलकर्णी सर, एक प्रश्न.